कोणताही प्रोग्राम रन झाल्यावर त्यात काही अडथळे आल्यास प्रोग्राम टर्मिनेट होतो. असे होऊ नये म्हणून एक्सेप्शन हँडलिंगचा वापर केला जातो. पायथॉनमध्ये यासाठी ट्राय आणि एक्सेप्ट या कीवर्ड्सचा वापर केला जातो. कोडच्या ज्या भागात चुका होण्याची शक्यता असेल ते ट्रायनंतर लिहिले जाते आणि चूक झाल्यानंतर काय करावे ते एक्सेप्टनंतर लिहिले जाते. पायथॉनमध्ये असे बरेच बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत ज्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका पकडण्यासाठी केला जातो. आज आपण यातील काही एक्सेप्शन्सचा वापर प्रोग्राममध्ये कसा केला जातो ते पाहू. व्हॅल्यू एरर. प्रोग्राममध्ये ज्या ठिकाणी आपण यूजरकडून एखादी संख्या किंवा नंबरच्या इनपुटची अपेक्षा करतो तेथे यूजरने एखादे अक्षर किंवा शब्द लिहिल्यास ती चूक पकडण्यासाठी व्हॅल्यू एरर या एक्सेप्शनचा वापर केला जातो. या उदाहरणामध्ये आपण यूजरला त्याचे वय एंटर करण्यास सांगतो आणि यूजरने एज एंटर केल्यानंतर त्याला फ्लोट संख्येमध्ये परिवर्तित करतो. पण यूजरने नंबरऐवजी एज लिहिण्यासाठी शब्दांचा वापर केला तर प्रोग्राम टर्मिनेट होईल. तर असे होऊ नये म्हणून आपण ही चूक पकडली पाहिजे. ट्रायनंतर आपण तो कोड लिहितो ज्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते. एक्सेप्ट व्हॅल्यू एरर. या ठिकाणी आपण चुकीचा प्रकार आणि चूक आढळून आल्यास पुढे काय करावे हे लिहितो. असे केल्यास यूजरच्या चुकीच्या इनपुटमुळे प्रोग्राम टर्मिनेट न होता पुढेही चालू राहील. आयओ एरर. पायथॉनमध्ये जेव्हा आपण एखादी फाईल उघडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नावाची फाईल जर करंट वर्किंग फोल्डर किंवा डिरेक्टरीमध्ये नसेल तर प्रोग्राम टर्मिनेट होईल. या स्थितीला आयओ एरर म्हणतात. अशा स्थितीमध्ये प्रोग्राम टर्मिनेट न होता पुढे चालू राहावा यासाठी एक्सेप्ट आयओ एरर या बिल्ट इन एक्सेप्शनचा वापर केला जातो. आपण येथे ट्रायनंतर फाईल ओपन करण्यासाठीचा कोड लिहितो आणि फाईल आढळून न आल्यास पुढे काय करावे हे एक्सेप्ट आयओ एररनंतर लिहितो. तर अशा रीतीने आपण पायथॉनमध्ये एरर हँडलिंग करू शकतो.